भारत सुंदर भारत असा आपला भारत देश असावा. याप्रमाणे आपण सुंदर दिसावे, नीटके राहावे असे प्रत्येकाला वाटते. म्हणून आपण दररोज आंघोळ करतो, त्यामुळे आपले शरीर स्वच्छ होते. त्याप्रमाणे कपडेही स्वच्छ हवेत. शरीर व कपडे स्वच्छ असतील तर मनही प्रसन्न राहते. म्हणूनच म्हटले जाते, ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी. आपण जशी आपल्या घराची काळजी घेतो, तशीच आपल्या परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. जर परिसर अस्वच्छ ठेवला तर त्याचा परिणाम शेवटी आपल्यावरच होणार आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात नाल्या गटारात तुमतात, त्यातून डास, माशा, चिलत अशा अनेक प्रकारच्या कीटकांची पैदास होते व रोगराईला खतपाणी मिळते. कष्टाने कमवलेला सर्व पैसा औषध पाणी दवाखाना यांवर खर्च होतो. म्हणूनच म्हटले जाते, स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे. आपण सिनेमागृह, नाट्यगृह, बस स्थानके, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जातो, तेथील वाहनात लिहिलेले असते, येथे थुंकू नका, कचरा टाकू नका अशा सूचना आपण वाचतो, परंतु तसे वागत नाही. अशी सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छ ठेवली पाहिजेत. आपण बागेत जातो, तेथे खाऊ खातो, परंतु केलेला कचरा आपण कचरा कुंडीत टाकत नाही. केलेला कचरा आपण कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. आपण जशी आपल्या घराची काळजी घेतो, तशीच आपल्या परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी. एकदा का आपण स्वच्छतेची उपासक झालो की मग आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, माझा भारत स्वच्छ भारत सुंदर भारत. असेच पुढील पटनातून आमचे स्वच्छता दूत स्वच्छतेविषयी संदेश देत आहेत. धन्यवाद. तू माझ्या अंगणामध्ये कचरा का टाकलास? अगं मी तुझ्या अंगणात नाही, मी रस्त्यावर टाकलाय. अगं का भांडताय? तिने माझ्या अंगणामध्ये कचरा टाकलाय. आपल्या भूम मध्ये रोज घंटा गाडी येते ना? हो, आपल्या भूम मध्ये रोज घंटा गाडी येते. तुम्ही हा कचरा रस्त्यावर टाकण्याऐवजी घंटा गाडीत टाका आणि तोही विभागून, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाका. अगं कचरा तो कचराच असतो, तो वेगवेगळा टाकला काय आणि एकत्र टाकला काय, तो कचराच राहणार आहे. आपण जर ओला कचरा आणि सुका कचरा जर एकत्र टाकला तर त्या कचऱ्याला कुठे ना कुठे जनावर खात असतात आणि अशा कचऱ्याला खाल्ल्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो. अशा मेलेल्या जनावरांवर बसलेल्या माशा आपल्यासाठीच हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकायचा. ओला कचरा म्हणजे काय? ओल्या कचऱ्यामध्ये शिल्लक राहिलेले अन्न, केळीचे साल, खराब झालेले फळे अशा गोष्टीचा समावेश होतो. ओला कचरा कुजणारा असतो, त्यापासून आपण खतही बनवू शकतो. मग सुका कचरा म्हणजे काय? सुक्या कचऱ्यामध्ये कागद, बॅटरीचे सेल, लोखंडाचे तुकडे, थर्माकॉल, प्लास्टिक अशा